अंबाजोगाई येथे 20व्या पुण्यस्मरणानिमित्त पद्मश्री आपेगावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख होते. तर हा सोहळा गहिनीनाथ महाराज आवशेकर यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात अनेक संत महंत उपस्थित होते. तर मराठवाडा नेता युट्यूब पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा अध्यक्षपद स्वीकारत असताना इथे येत असताना गाडीमध्ये मनामध्ये विचाराचा गोंधळ होता आणि मनावरती एक हलकस दडपण होत की आपल्याला काहीतरी सांगायचं. पण सुरुवातीपासूनची भाषण ऐकल्याच्या नंतर मी रिलॅक्स होत आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला काही सांगायची गरज नाही, काही सांगण्यासारखं शिल्लक नाही आणि ह्याच्यापेक्षा जास्त सांगितलं तर काय होणार आहे हेही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून आज व्यासपीठावर मी अध्यक्ष म्हणून यांचा प्रतिनिधी नाही तर तुमचा प्रतिनिधी श्रोता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे याचाही एक वेगळा अध्यक्षपद स्वीकारत असताना मला या ठिकाणी आनंद होतो. कार्यक्रमाचे उद्घाटक आपले पालकमंत्री सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, सत्कारमूर्ती गुरुवर्य हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकरजी ज्यांच्या शुभास्ते हा सत्कार संपन्न झाला, ते सद्गुरु हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औषक असती, आमदार रमेशजी कराड साहेब, माझे आमदार सन्माननीय भीषणाना, सन्माननीय ठोंबरे साहेब, सन्माननीय नंदकिशोरजी मुंद्राजी, त्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता पाटीलजी, सन्माननीय मोदीजी आणि कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन आणि सहभाग नोंदवण्यासाठी या ठिकाणी संत महंत उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय अर्जुन महाराज नाडशास्त्रीजी, हपप मेंगडे महाराज, हपप पवार महाराज, हपप कोराडे शास्त्री महाराज, गुरुवर्य हपप संदीपान महाराज शिंदे हसेगावकरजी, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे संयोजक असलेले सन्माननीय उद्धवजी आपले गावकर, आता त्यांना बापू म्हणायचं का भाऊ म्हणायचं हा एक प्रश्न आहे. आपण बापू म्हणूया, कारण बापू हा गोड शब्द आहे आणि आता वय पण त्यांचं तेवढं झालेलं आहे की आता बापूच्या एक भाऊ ह्या कॅटेगरीत ना ते बापू ह्या कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत. जेव्हा संचलन या ठिकाणी होत होतं तेव्हा असं वाटलं बा खूप छान अशा प्रकारचं ते संचलन करतायत. त्याच्यानंतर एक एक भाषण ऐकले. कराड साहेबांचं भाषण मी पहिल्यांदा सविस्तरपणाने ऐकलं नाही का वेगळ्या व्यासपीठावर ऐकलंय, कारण दुसऱ्या व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी काही मिळत नाही त्यालाही आणि मलाही नाही. कारण मग जसं आता मगाशी कुणीतरी म्हणली हा पण एक फळच आहे, बाहेर ते एका फळावर असतात आणि मी दुसऱ्या फळावर असतो. पण हा उद्धवजीने असा योग घडून आणला की आम्ही सगळेच आमचे राजकीय विचाराचे जोडे बाहेर ठेवून आपल्या संगतीमध्ये या ठिकाणी एकत्र आलो, हा योग त्यांनी घडून आणल्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना कल्पना आलेलीच आहे की आजचा हा जो कार्यक्रम आहे ते पद्मश्री शंकर बापूजी आपेगावकर यांच्या द्विशतक पुण्यस्मरण महोत्सवाच्या निमित्तानं वारकरी गौरव पुरस्कार सोहळा आपण संपन्न केला. आजचे मानकरी आहेत ते हवप चैतन्य महाराज देगलूरकरजी. या सर्वांच्या विचारांच्या मध्ये एक शब्दांचं एक वजन होत आणि विचाराची एक उंची होती.
विचाराची उंची ऐकत असताना नम्रतेची खोली सुद्धा आम्हाला जाणवली. आता विज्ञान एवढं पुढे गेले की हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखराची उंची सुद्धा मोजता येते आणि समुद्राचा तळ सुद्धा ठिकठिकाणचा किती खोल आहे ते मोजता येतं. पण मान्यवरांची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्या विचाराच्या उंचीचे काही आम्हाला मोजमाप कोणाला लागलं नाही आणि विनम्रतेची खोली किती आहे हेही मोजता येत नाही. आणि म्हणून त्या आनंदामध्ये राहावं. आजच्या कार्यक्रमाने अध्यक्षाचं भाषण लक्षात ठेवण्याचं काही कारण नाही, ते राहणारही नाही. कारण तुम्ही या अशा सुंदर असा विचाराच्या याच्यामध्ये तरंगात आहात, तो आनंद तुम्ही घेत आहात. आता काहींची ब्रह्मानंदी टाळी लागली हा भाग वेगळा. असं होतं त्यांनी सांगितलं, खूप मोठा अनुभव आहे त्यांना की शेवटचा माणूस कीर्तनात का थांबतो. ही कथा आपण सगळे सांगतो की त्याचं घोबडं तिथं अडकलेलं आहे कीर्तनकाराच्या पायाखाली. असेही अनुभव आहेत. पण तसं जरी असलं तरी विठ्ठलाची कृपा आहे की महाराष्ट्राचं हे वेगळेपण आहे की हा वारकरी संप्रदाय इतर राज्यामध्ये किती आहे मला माहिती नाही, पण आपलं आगळंवेगळे पण त्याच्यामध्ये आहे. परंपरा देगलूरकर महाराज असतील, औषेकर महाराज असतील, किंवा सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त पारायण मान्यवर असतील, हा विचार ते पुढे घेऊन जात आहेत. माणसाच्या जगण्याला अध्यात्माची बैठक असली पाहिजे. त्याचा पाया जर अध्यात्माचा असला तर ती इमारत किंवा तो वृक्ष कितीही वादळा आले तरी डळमळत नाही. वृक्ष जेवढा उंच आणि मोठा असतो त्याच्यापेक्षा कितीतरी त्याच्या मुळा जमिनीमध्ये खोल गेलेले असतात, ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही आहेत, पण त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून अध्यात्माचं अस्तित्व हे डोळ्याला दिसत जरी नसलं तर शहाण्या द्रष्ट्या माणसाला ते जाणवत असतं. आणि म्हणून ह्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना ती अध्यात्माची बैठक आहे. आणि त्यांच्या सत्संगामध्ये आल्याच्या नंतर आपले सुद्धा विचार तशा पद्धतीने गेल्याशिवाय राहत नाही. त्याचा लाभ आम्हाला जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना जागोजागी तो मार्गदर्शक ठरत असतो. देगलूरकर महाराजांना मला शंका आहे की माझ्या भाषणाचा कागद त्यांच्याकडे कसा काय गेला. मी हे ठरवून आलो होतो की परिसाच्या शेजारी लोखंड बसल्याच्या नंतर त्याला त्याचं रूप बदलतं हे मी ठरवून आलो होतो. त्याला कसं काय अंतरयामी असल्यामुळे कळलं की ते हे त्यांनी मला ते बदलून टाकलं. स्वतः लोखंड होण्याचा विनम्रता त्यांनी घेतली आणि मला परिस करण्याचं मोठेपण त्यांच्यामध्ये दिसलं हे अध्यात्माशिवाय शक्य होत नाही. लोखंडामध्येही सोनं प्राण्याची शक्ती ती दृष्टी ही केवळ अध्यात्मामुळे येत असते. ही परंपरा हे भूषण आहे आणि याच्याबद्दल आपण सर्वांनी ज्ञानेश्वरापासनं आणि आतापर्यंत सगळ्या या मान्यवरांच्या प्रति कृतज्ञ असलं पाहिजे. ही भूमिका आपण मागली पाहिजे. आपले पालकमंत्री छानच बोलतात, पण नुसतं छान बोलत नाहीत, त्याच्यामध्ये सुद्धा एक विचाराचं एक वजन मला त्याच्यामध्ये जाणवलं. सरस्वतीची कृपा आहे त्यांच्यावरती, त्यांच्या जिभेवरती आणि त्यांच्या विचारावरती वाणीवरती. आणि मला असा हा मराठवाड्याचा सुपुत्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं जे काही भविष्य आहे ते सुरक्षित हातामध्ये आहे. गाडी बदलली असली तरी ध्येय एकच आहे. या सगळ्या गाड्या पण नवीनला निघालेल्या आहेत, मॉडेल वेगळे आहेत, पण आमचं सगळ्यात ध्येय महाराष्ट्राचा सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. आणि म्हणून गाड्या ओव्हरटेक जरी करत असलं तरी आम्हाला काळजी नाही. वय आहे, स्पीड आहे, दिशा आहे, ध्येय आहे, धोरण आहे. आणि म्हणून या मार्गावर तुम्ही जात असल्यामुळं फक्त स्टेरिंगवरचा हात इकडे तिकडे जाऊ देऊ नका. कारण तुमची ड्रायव्हिंग जरी चांगली असली तर रस्ते मात्र आता नीट राहिलेले नाहीत. पण मला खात्री आहे की महाराष्ट्राचे जे काही आमचे सहकारी आहेत ते काळजीपूर्वक या महाराष्ट्राला योग्य दिशेने घेऊन जातील. अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी होईल. पुरस्कार का घेतला का घेऊ नये, खरं तर पुरस्कार आता हा दिल्याच्या नंतर, यापूर्वी काही संगीत आणि नाट्य क्षेत्रातल्या लोकांना तो पुरस्कार देण्यात आला आणि तेही आपापल्या क्षेत्रातली दिग्गज होती. आज कीर्तन प्रवचन या क्षेत्रातले आपण सर्व मान्यवर आहात आणि त्या कामासाठी योग्य आहे. पण आता मला वाटतं की उद्धव बापूंची आता पंचायत झाली की या वर्षीचा पुरस्कार
देगलूरकर महाराजांना दिल्याच्या नंतर आता पुढचा पुरस्कार कोणाला द्यायचा, आता हा चिंतेची बाब झाली. कारण आता पुन्हा त्याच उंचीचं किंबहुना काकणकर त्याच्यापेक्षा सरस व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये शोधायचं म्हटलं तर ते आजपासूनच कामाला लागलेले असतील. आता पुढचं काय, आपण त्यांच्या चिकाटीबद्दल म्हणालात, प्रयत्नवादाबद्दल म्हणालात, हट्टीपणाबद्दल म्हणालात, अत्यंत विनम्रपणे आपलं म्हणणं पुढच्या माणसाच्या घरी उतरवणं त्याच्याकडनं हो म्हणूनच गेलं, किंबहुना सहज हो म्हटलं असेल म्हणून पुढा पुढा प्रयत्न करणं, या बाबतीमध्ये त्यांची असलेली शंकर बापूंच्या प्रतीची निष्ठा केवळ वडील म्हणून नव्हे तर गुरु म्हणून सुद्धा बापूंनी केलेलं काम कार्य मला फार त्यांचा सहवास लाभला नाही. एक दोन वेळा त्यांची भेट झाली पण त्याच्यात त्यांचा स्पष्ट भक्तपणा, त्यांचा खडा बोली, म्हणजे केवळ पकवादावरतीच हात तसा पडत होता असं नव्हे तर त्यांच्या तोंडून निघणारे शब्द ते सुद्धा तितकेच मजबूत कणखर आणि समुदर असायचे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. कीर्तन कितीही चांगलं असलं तरी जोपर्यंत त्याला तालाची साथ नाही, ताल हा तोल सांभाळतो, ज्याच्या अंगामध्ये ताल आहे त्याच्या आयुष्यामध्ये तोल जात नाही. आणि मग कीर्तनाचा सुद्धा ताल, घोडा कितीही मजबूत आणि चोफेर जाणार असला तर त्याला जो बाग लावलेला असतो, जो काही लगाम लावलेला असतो, त्याच्यावरती त्याचा पाय इकडे तिकडे जात नाही. आणि म्हणून कीर्तनकार कितीही बोलण्यामध्ये उदाहरण देण्यामध्ये पुढे गेला तरी त्याला शेवटी विठ्ठलाचं नाव घेतल्याच्या नंतर तालावर समेवर यावं लागतं. सम ही जोडणारी असते आणि म्हणून जीवनामध्ये ज्याला समेवर येता आलं त्याचा मार्ग कधी चुकत नाही. आणि म्हणून कीर्तनकार कितीही इकडे तिकडे गेला तर त्याला समेवर आणण्याचं काम हे पकवाद आणि मृदंगाच्या माध्यमातच होतं, हे काम बापूंनी हयातभर केलेलं आहे आणि तो वारसा आता उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून उद्धवजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. एखादं काम सुरू करणं सोपं आहे पण त्याचं सातत्य ठेवणं हे फार कठीण काम, त्याची सातत्यानं उंची वाढवत ठेवणं हे सुद्धा आणखीन महाकठीण काम आहे. ते सगळं काम खरं म्हणजे उद्धवजी आणि त्यांच्या सहकार्याने किंवा जी काही संयोजन समिती आहे त्या समितीने अत्यंत उत्कृष्टपणे केलेलं. अंबेजोगाईच्या बाबतीमध्ये वेगळं काही सांगण्याची गरज नाही. पुण्याला शिक्षणाची पंढरी म्हटलं जात होतं आणि अंबेजोगाईला मराठवाड्यातलं पुणे म्हटलं जात होतं. आता काळ बदलला, आता पुण्यातच गल्ली गल्लीमध्ये बोर्ड लागले की लातूर पॅटर्न प्रमाणे इथे शिकवलं जाईल, क्लासेस घेतले जाईल. काळाचा महिमा असतो आणि म्हणून कालचक्र हे फिरत जात असतं, त्यामुळे त्याच्याबद्दल खंत बाळगण्याची काही कारण नाही. जो वारसा आहे तो जपत आहात आपण, तो आणखीन पुढे गेला पाहिजे हे सगळं भाव. अशा प्रकारच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामधून आपण एकच साध्य करायचं असतं की समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते वाजवून सांगावं लागतं, लोकांना पुन्हा पुन्हा परिचय करावा लागतो. का आपण अशा प्रकारचे वर्षाला कीर्तन ठेवत असतो, प्रवचन ठेवत असतो, का आपण जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये पोथी लावत असतो, तर ते कुठल्याही चांगलपणाचा सुद्धा सराव असावा लागतो. पखवाजामध्ये जसा रियाज असतो पहाटे 3 उठून करण्यासारखा, ज्या पद्धतीचं नामस्मरण आपण करत असतो हा रियाज सुद्धा आपल्याला आपली ध्येय पद्धती किंवा आपलं जीवनमान योग्य पद्धतीने जगण्याच्यासाठी याची आवश्यकता असते. आणि हे काम या ठिकाणी आज उद्धवजींनी खूप चांगल्या पद्धतीने केले, आपण सर्वांनी त्याला साथ दिलेले. मी सुद्धा देगलूरकर महाराजांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपण हा पुरस्कार स्वीकारला आणि तेवढ्याच तुल्यबल आपल्या गुरुबंधूच्या हस्ते औषेकर महाराजांच्या हस्ते तो आपल्याला अर्पण करण्यात आला. ह्या सगळ्या कामामध्ये या क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित राहिली, राजकारणी मंडळी उपस्थित राहिली. आता उद्धव बापूच्या बाबतीमध्ये ते आध्यात्मिक गुरु आहेत का ते राजकारणी आहेत हा एक प्रश्न पडतो आपल्याला. तर त्यांच्याबद्दल ते दोन्ही आहेत. आता ते दोन्ही कसे आहेत, तुमच्यामध्ये बसले की ते राजकारणी आणि आमच्यामध्ये बसले की ते आध्यात्मिक आहे, अशी गंमत आहे. तुमच्यातल्या राजकारणी आमच्यातल्या आध्यात्मिक असा संगम त्याच्यामध्ये झाला म्हणून जगभर फिरून आल्यामुळे तो एक अनुभव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असा हा मराठवाड्यातला सुपुत्र आहे. माझ्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा असतील. आपण या सर्वांचं म्हणणं
विचार शांतपणाने ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजेत. असेच चांगले कार्यक्रम उत्तर यापुढे होत राहोत. आपण मला बोलावलं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं. इथं येण्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा सन्मान वाढलेला आहे, उंची वाढलेली आहे. एक आत्मिक समाधान घेऊन या व्यासपीठामध्ये खाली उतरत आहे. तेव्हा पुन्हा एकदा संयोजकाच्या मनापासून मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. पद्मश्री शंकर बापूजी आपेगावकर. द्विदशक पुण्यस्मरण महोत्सवाच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, खऱ्या अर्थानं ज्यांचा गौरव होतो आहे ते गौरव मूर्ती गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर ज्यांच्या शुभहस्ते हा आज गौरव करण्यात येतो आहे, ते सद्गुरु हरिभक्तपरायण घनीनाथ महाराज औसेकर व्यासपीठावर इथं उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय रमेशप्पा कराड, आदरणीय बी बी ठोंबरे साहेब, इथं उपस्थित व्यासपीठावर जरी नसले तरी आमच्या वडीलकीचा आधार म्हणून उपस्थित असलेले आदरणीय पंडितरावजी दोंड साहेब, या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण महादेव महाराज चाकरवाडीकर, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगळे, हरिभक्तपरायण किसन महाराज पवार, हरिभक्तपरायण महादेव महाराज बोराडे, हरिभक्तपरायण संदीपन महाराज शिंदे, इथं उपस्थित माजी आमदार त्र्यंबकरावजी भिसे साहेब, माननीय नंदकिशोरजी मुद्रा, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वराबाद चव्हाण, या कॉलेजचे अध्यक्ष आदरणीय दत्ताबा पाटील, बापासाहेब मोदी, माजी आमदार पृथ्वीराजजी साठे, लक्ष्मणरावजी मोरे, यशवंतरावजी पाटील, बबन भैया लोमटे, गोविंदरावजी देशमुख, तानाजी देशमुख, इथं उपस्थित आजच्या या गौरवाच्या समारंभाला उपस्थित असलेल्या माझ्या अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो आणि माझ्या पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील लहान बांधवांना, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर गौरव समिती आयोजित पद्मश्री शंकरबापू आपेगावकर पुरस्कार प्रदान सोहळा खरंतर आधुनिक युगातील महान संत वैराग्यमूर्ती म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या संत वामनभाऊ महाराजांची आज पुण्यतिथी. योगायोगाने मला बहिणीनाथगड येथील संत वामनभाऊच्या समाधीस्थळाचा महापूजेचा अनेक वर्षापासूनचा मान आणि आज गडावर महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत त्या गडाच्या विकास कामासाठी 25 कोटी रुपयाचा निधी दिला, त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळेच खरं तर इथे यायला मला उशीर झाला. त्याबद्दल मी आपेगावकर साहेबांचे बापूंचे मी मनापासून या ठिकाणी क्षमा व्यक्त करतो. खरं तर नाथ संप्रदायाचा ते वारकरी संप्रदायाचा जो प्रवास त्याबद्दल आज सकाळचे एकूण
आज सकाळच्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. हा प्रवास साधा सुद्धा प्रवास नाही. खर तर वारकरी संप्रदायाचा नाथ परंपरेचा हा प्रवास अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या लिखाणातून या ठिकाणी वर्णन केला. अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहनी पती गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजवेळ. मला सुरुवातीला फारसं काही कळालं. आपल्यापैकीही बऱ्याच जणाला यातलं काही कळालं असेल असा माझा पूर्ण समज नाही. पण याचा अर्थ जो आहे की ही जी वाटचाल आहे जी संत सांगतात, अधिनाथ म्हणजेच शिवशंभो हे मूळ व त्याचे पुढचे मच्छिंद्रनाथ आणि त्यांच्या मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु, गोरक्षनाथ गहिनीनाथांचे, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर, अशा स्वरूपात नाथ संप्रदायाचा वारकरी संप्रदायात या ठिकाणी वर्णन सांगितले गेलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला मी येत असताना आणि रमेश अप्पांनी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त करून दाखवली. रमेश अप्पाच्या मनातली इच्छा कदाचित मला 2 वर्षापूर्वी कळाली असाल. त्यावेळेस तशी आपण एकत्र नव्हतो, मनाने नव्हतो. पण 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मंत्रिमंडळात होतो आणि मंत्रिमंडळामध्ये पद्मविभूषण पद्मश्री पुरस्कार राज्यातून कुणाला नामांकन करून केंद्र सरकारकडे आणि महामहिम राष्ट्रपती मोदींकडे पाठवायचं याची एक मंत्रिमंडळाची समिती होती. त्या समितीचा मी एक सदस्य होतो. त्यावेळेसही बापूंनी आपली शिफारस या ठिकाणी केली होती हे आपल्याला माहिती आहे. या वर्षीच्याही बैठकीत आपण एकत्रित असताना पुन्हा मी त्या समितीत आहे आणि यावर्षी सुद्धा बापू तुमची शिफारस या राज्य सरकारने, या महायुतीच्या सरकारने केंद्राकडे हा पुरस्कार पुढच्या पिढीलाही मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. खर तर पद्मश्री स्वर्गीय शंकर बापू आपेगावकर यांच्या स्मृती निमित्त हा विशेष पुरस्कार दिला जातो आहे. या समारंभात मला उद्घाटक म्हणून बोलवलं आहे. मला यायला वेळ झाला त्यामुळं संचलनकर्त्यालाच उद्घाटन करायची संधी दिली. तसं सहजासहजी मोठं मन कोणी करत नाही. पण आजकाल मोठ्या मन केल्याशिवाय मोठं होत नाही हे फार मोठं सूत्र आहे. अनेक जणांच्या आणखीन लक्षात यायचं येईल. पण खर तर माझ्या दृष्टीनं आजचा दिवसच सबंग सकाळी अगदी गहिनीनाथापासून ते आत्ता इथल्या गहिनीनाथापर्यंत एक 10 अक्षरं जर जीवनातली स्वर्ण अक्षरांना लिहायची वेळ आली आणि ती 10 पानात लिहावी लागली तर 1 पान आजच्या दिवसाचा होईल. सुरुवातही माझी गहिनीनाथापासून ती शेवटही गहिनीनाथापर्यंत. सकाळही संप्रदायात तरी दिवसाचे शेवटही संप्रदायामध्ये तेही चैतन्य रूपी चैतन्य महाराजांच्या गौरवाच्या समारंभात असा दिवस मी नाही माझ्या भाग्य. वारकरी संप्रदायातील सामान्य माणूस पण असामान्य कलेचा धनी. पखवाज हे भजन कीर्तनातील प्रमुख वाद्य आहे. त्या वाद्याला आपल्या सामान्य वारकरी पोशाख पटका धोतर अशा सामान्य पेहराव असलेल्या शंकर बापूंनी त्यांच्या सामान्य प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. पखवाज वादनाचा स्वर शंकर बापूंनी जगाला ऐकवला. आज
त्याच कलेचा वारसा त्यांचे सुपुत्र पंडित उद्धवराव बापू आपेगावकर सक्षमपणे पुढे चालवतात याचा आम्हाला निसता आनंद नाही तर गर्व आहे आणि अभिमान आहे हे सांगायला आम्हाला. स्वर्गीय शंकरराव बापूंनी मराठवाड्यात वारकरी संप्रदायाचा पताका खऱ्या अर्थाने पुढे नेली. अनेक भजनी मंडळाचे ते संस्थापक होते. आपल्या गाव सारख्या ग्रामीण भागात राहून पखवाजाची कला आणि त्याच नाद स्वर बापूंनी असे वाजवले की जगाने त्याची नोंद घेतली हे सांगताना नक्कीच आपल्या सर्वांना आज अभिमान वाटत असेल हे ऐकताना असेल. या कार्यक्रमास माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. आल्यानंतर बसल्यावर कुठून आलास काय आलास हे विचारण्याच्या अगोदर कुटुंबातल्या प्रमुखाने तुझी तब्येत कशी हे विचारणं याच्यासारखा दुसरा आशीर्वाद कुठला नसतो. आणि तो बसल्या बसल्या मला जर पहिला पाठीवर हात ठेवून दिलीपरावजी देशमुख साहेबांनी काही विचारलं असेल तर धनंजय तुझी तब्येत कशी आहे. हे जे प्रेम आहे जे नाता हे सहजच उत्पत्ती झालं नाही. आपेगावकर देशमुख कुठून देशमुख मुंडे कुठून आणि मुंडे आपेगावकर कुठून खऱ्या अर्थानं यांच्या दोन पिढ्याचे स्नेह बंद आहेत ते कराड आणि आपेगावकर कुटुंबाचे सुद्धा आहेत हे आवर्जून या ठिकाणी सांगायला मला गर्व होतो. राजकारणापलीकडे जाऊन पाहिले जाते ते शंकरराव बापू सारख्या साक्षात भगवंतांची कृपा असलेल्या व्यक्तींनी बांधलेल्या बंधना म्हणूनच कदाचित बापूंनी त्यावेळेस आप्पा तुम्हाला हा सल्ला दिला असेल की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जा. एका मुंड्यासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एका मुंड्यामुळे पुन्हा राष्ट्रीय वादळ काँग्रेस पार्टीमध्ये आले हा इतिहास ते कसं विसरायचं कसं का असताना पण ते दोन दिवस साधे होते का. 1986 साली खर तर बापूंना पद्मश्री पुरस्कार मिळाला. शंकरराव बापूंनी वयाच्या 90 वर्षापासून पखवाज वादनास सुरुवात केली. मधुरेत पखवाज रत्न मक्खन भैया यांच्याकडे 10 वर्षाची तालीम घेतली आणि पुढे त्या तालमीने काय किमया केली ती आपल्याला आज सर्वांना ज्ञात. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. माझ्या माहितीनुसार आजपर्यंतच्या मी जर चुकीचा असेल तर इथं सर्व संत महंत बसलेले त्यांनी मला दुरुस्त करावं. पखवाज वादनासाठी या देशातला जर पहिला आणि आतापर्यंतचा पुरस्कार कुणाला मिळाला असेल तर ते फक्त बापूंना मिळाला. आज का गायक दुसरा कुणालाच मिळाला नाही हे या मातीचा या बीड जिल्ह्याचा या संत परंपरेचा गौरव आहे आणि तो बापूंनी आपल्या अतिशय घोर कष्टेतून या ठिकाणी मिळवलेला. आज हा पुरस्कार गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांना आपण प्रदान करत आहोत. माझे तसे त्यांचे अनेकदा अनेक कार्यक्रमामध्ये दर्शन घेण्याचा मला योग आला. पण वारकरी संप्रदायाचे सर्वोच्च ठिकाण असलेल्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समितीचे अध्यक्ष असलेले हरिभक्त परायण गुरुवर्य गहिनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हा स्वर्गीय बापूच्या नावाचा पुरस्कार प्रदान केला जातोय यातच एक वेगळं चैतन्य हे चैतन्य महाराजांनी लक्षात घ्यावं. आपलं चैतन्य आहे त्यामुळेच हा गौरव पुरस्कार. औसेकर महाराज म्हणजे साधी हस्ती नाही तब्बल 15वी पिढी 15वी पिढी
त्यांची वारकरी संप्रदायाचं पाय म्हणून विठ्ठलाची सेवा आणि भक्ती करण्यात दिली आहे. महाराष्ट्रभरात अग्रगण्य वारकरी म्हणून गणले जाणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण दुर्गा महाराज देगलूरकर यांचे नातू असलेले गुरुवर्य चैतन्य महाराज यांच्या नावातच चैतन्य आहे. देगलूरकर घराण्याच्या या 10 पिढ्या सुद्धा विठ्ठलाच्या निसीम वारकरी आहेत हे आज सांगायला कुणालाही कसल्याही प्रकारे कमी पडणार वाटायची गरज नाही. आज चैतन्य महाराजांच्या रूपाने 11वी पिढी आज या ठिकाणी विठ्ठलाची सेवा करते आहे आणि त्यांचा आज शंकर बापूंच्या नावाने असलेल्या पुरस्काराने गौरव होणे हे खऱ्या अर्थानं या पुरस्काराला सार्थ ठरणारी बाब आहे हे आवर्जून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. निस्वार्थ ज्ञानदान आणि कीर्तन प्रबोधन करत परमार्थ साधणाऱ्या गुरुवर्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांना पद्मश्री स्वर्गीय शंकरबापू आपेगावकर गौरव पुरस्काराने आज सन्मान करण्यात येत असल्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या 11 पिढ्यांनी ही 11वी आहे जी विठ्ठलाची सेवा केली त्या सेवेलाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या जिल्ह्याच्या वतीनं नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.